माझा एक मित्र आहे, तो उत्तम शेफ आहे. आम्ही असं म्हणतो की इन्ग्रेडियंट्स नुसते दिसले ना तरीही त्याच्या डोक्यात ना नवीन नवीन रेसिपीज बाहेर पडतील. पण तो पेशाने जर्नलिस्ट आहे. या जर्नलिझमच्या कामामध्ये त्याला अजिबात वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्ही सगळ्या मित्रांना असं वाटतं की त्याच्यामधला शेफ कुठेतरी हरवलाय. एक खूप छान वाक्य आहे, कम्फर्ट झोन इज अ व्हेरी 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 ब्युटिफुल प्लेस बट नथिंग एव्हर ग्रोज देअर. कन्फ्युज्ड आहे? डोंट वरी, सोल्युशन आहे एकदम सोपं. प्रवास करा, बाहेर पडा. तुम्हाला माहितीये प्रवास ही रिज्युविनेशन साठी एक परफेक्ट ऍक्शन आहे. प्रवासात आपल्याला खूप काही नवीन गवसतं, नवीन एनर्जी सुद्धा मिळते. सो बॅग घ्यायची आणि बाहेर पडायचं, जशी मी पडली. स्वप्न ते खास जिंकुनी आज चल रे गीत गात, सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ, स्वप्न ते खास जिंकुनी आज चल रे गीत गात. तू ये रे डगर डगर नदी बहादू, चिल्लर पिल्लर झोंके घेरे, शहर शहर तोड़ता रे चिल्लर बिल्लर, तू मी तू सारे हल्ला गुल्ला कर रे. आमी ट्रैवल कर, hello Nasheen, so good to see you. Good to see you too. Finally. Yeah. Okay. Hi, माझी मैत्रीण आहे सिंगापूरची नसीम. What are you doing here? Well, I'm presenting the scroll to you. Okay. Please read it. Okay, what is this? Surprise! Infrared? Yeah, of course! I think this is the time for Aami Travel Car exclusive. So let's go! Surprise, come on! Where are we going? Bollywood Veggies. मी जसं मगाशी म्हटलं ना, माणूस जेव्हा स्वतःचं पॅशन फॉलो करतो तेव्हा अक्षरशः चमत्कार घडतात. हा सुद्धा असाच एक चमत्कार आणि आय व्ही सिंग हे त्यामागचं भन्नाट व्यक्तिमत्व. नसीमने बॉलिवूड वेजिसच्या सर्वे सर्वा असलेल्या आय व्ही सिंगची ओळख करून दिली. प्रॉपर्टी डेव्हलपमेंट मधल्या यशस्वी कारकिर्दीनंतर ऑर्गॅनिक फार्मिंग साठीचं आपलं हे पॅशन आय व्हीनी या वयात सुद्धा जोमानी जपलंय. As you know, my father was from Uttar Pradesh, okay. from Gorakhpur, okay. and my mother is Chinese. Hmm. So I was always brought up in a childhood where, you know, people are happy, we live in a big house, my father was a big landowner. भारतीय वंशाचे वडील आणि चायनीज ओरिजिन असलेल्या आयव्हीला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड जन्मापासूनच मिळाले. लहानपणापासून गार्डनिंगचे संस्कार झालेल्या आयव्हीने रिटायर झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासह हे स्वप्न पाहिलं. 2000 सालानंतर बॉलिवूडची छाप इंटरनॅशनली पडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिने या जागेचं थोडे हटके नाव ठेवलं, बॉलिवूड वेजीज. जमिनीशी नाळ कायम जोडलेली ठेवणाऱ्या आयव्हीच्या फार्मवर खूप मज्जा करता आली आणि एक वेगळी जागा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पाहता आली, ते फक्त आम्ही ट्रॅव्हल कर एक्सक्लुझिव्हच्या निमित्ताने. लहान मुलं आणि कॉर्पोरेट कंपनीसाठी ती अनेक धमाल ऍक्टिव्हिटीज आणि टूर्स प्लॅन करते, ते तिच्या उत्साही टीमच्या मदतीने. Very happy to meet you, Ivy. Thank you so much and see you in India sometime and I will definitely come here to stay. Okay, it's a promise. I will see you in India sometime. Sure. Thank you. Thank okay. you. Can thank I just hug you? Sure. Thank you. Thanks. Thank you. And hello, India. We are coming. Yeah. Long time no see. How are you doing? I'm doing good. Wonderful. And who's your friend? I have a special person here. Her name is Priya. Hello Priya, hi. Dylan, nice meeting you. वेगवेगळ्या देशातले लोक इथे वेगवेगळी कामं करताना पाहून खरंच या जागेबद्दलची उत्सुकता वाढली. Have a seat, please. So, how was the journey here? Was it okay? Yeah, it was okay. I'm too excited to know what exactly this is. Nice. Well, Dylan ने सर्व केलेला चायनीज फिक टी मुळे अंदाज आला की इथे खूप वेगळी मज्जा येणार आहे. टी
F-I-G, fig tea. Okay. Very Chinese, mm-hmm. but done here in Bollywood, freshly from the farm. Take a seat and tell me how you like it. इथे आल्या आल्याच हिरवळ, कॅफेत बसलेल्या लोकांसमोर सर्व्ह केलेल्या पदार्थांचा सुरेख वास आणि खास आमच्यासाठी सर्व्ह केलेल्या मसाला चायनी सगळा मूडच बनवला. फिग टी टेस्ट करून पाहिस्तवर डेलननं अख्खं प्लॅटरच मागवलं. खूप विचार करून डिझाईन केलेला मेन्यू होता तो. इज द मॅजिक ऑफ अ प्लेस वी कॉल पॉइजन आयवी, व्हिच इज अ बिस्ट्रो इन बॉलिवूड वेजेस. सगळ्यात मस्त म्हणजे सगळ्या भाज्या ताज्या, शेतावर बनलेली फळं फुलं आणि पानांपासून बनवलेले सगळे पदार्थ होते. Now this here is the magic. Okay. Try one and see how it is. Can I try it like this? Yes. That is a moringa. And it's fantabulous. या रेस्टॉरंटचं नाव आहे पॉइजन आयवी. अर्थातच या नावाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. मग मी डलनला बाकी कशाच्याही आधी किचन मध्ये जाऊयात असं सजेस्ट केलं. डेलनने रेस्टॉरंटच्या शेफशी हॅड्रिकशी ओळख करून दिली. शाकाहारी माणसांसाठी ही जागा म्हणजे पर्वणीच आहे. इथल्या फार्म वरच्या ताज्या ताज्या लाल मिरच्या, तऱ्हे तऱ्हेच्या खाण्याजोगी फुलं, टोमॅटो, पालक यासारख्या भाज्या, वेगवेगळ्या कोथिंबीरींची पानं, लसणीची फुलं अशा काही माहितीच्या आणि बऱ्याच नव्या इन्ग्रेडियंट्स पासून पदार्थ बनवणार होतो. मी त्यांच्या किचन मध्ये आले आणि आय एम ऑब्वियसली गोइंग टू हेल्प हिम अँड ही इज गोइंग टू टीच मी व्हॉट टू डू. दिस ब्राझिल फ्लावर, ओके, दिस बिलोंग्स टू अ बीन कॉल्ड द फ्लावर बीन. मला सगळ्यात अमेझिंग काय वाटलं माहितीये, शेफला त्या सगळ्यांच्या फक्त चवी माहित नव्हत्या तर त्याला त्यांचे शरीराला होणारे उपयोग सुद्धा माहिती होते. आणि तो करत असलेल्या पदार्थांवरचे इन्फ्लुएन्स तर चायनीज, व्हिएतनामी, मलेशियन असे वेगवेगळे होते. माझ्यासाठी हे सगळंच खूप नवं आणि छान होतं. आपण सामोसे करताना कशा पट्ट्या वापरतो तशा राईस शीट्स पाण्यात सोक करून त्यामध्ये फुलं, पानं आणि फळांचं स्टफिंग भरलं. जेव्हा आपण एडिबल फ्लावर्स खातो तेव्हा त्याची फक्त पानं खातात. आणि स्वीट चिली सॉस, सोया सॉस, मिरपूड आणि मीठ वापरून डिप तयार केलं. सिंगापूरमध्ये जाऊन अशी वेगळी फ्युजन डिश, तेही फार्म फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरून बनवायला मिळेल असं मी अजिबात इमॅजिन केलं नव्हतं. सो हियर वी आर रेडी विथ आवर डिश, द व्हिएतनामीस रोल, व्हिएतनामीस स्प्रिंग रोल, व्हिएतनामीस स्प्रिंग रोल. ओके, थँक्यू सो मच. स्प्रिंग रोलची चव आणि सोबतीला आयव्ही सोबतच्या इंटरेस्टिंग गप्पा घेऊन मी पुढे निघाले ते माझ्या ट्रॅव्हलकर मित्रमैत्रिणींना भेटायला. यस, यू बॅक. आमची ही सगळी मजा बघून तुम्हालाही असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा, सोपं आहे. भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, अक्षय आणि पूनम मुसळे यांनी सेंटोसामध्ये कुठल्या शोची मजा घेतली? ए विंग्स ऑफ टाइम, बी सॉंग्स ऑफ द सी, सी स्पिरिट्स ऑफ सेंटोसा आणि डी राईज ऑफ मरलायन. उत्तर देण्यासाठी टाइप करा ATS3 स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन ए, बी, सी किंवा डी आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. बॉलिवूड वेजीजचा हटके एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आता आम्ही आले आहे सेंटोसा आयलंडमध्ये. तुम्हाला आठवत आहे आम्ही ट्रॅव्हलकरच्या गेल्या सीझनमध्ये आपण मरलायन पाहिला होता. मरलायन ही सिंगापूरची आयडेंटिटी आहे, त्यामुळे आपल्याला सिंगापूरमध्ये फिरताना बऱ्याच ठिकाणी मरलायन दिसतं. तसंच सेंटोसा आयलंडमध्ये सुद्धा एक मोठं मरलायन आहे. सो हे मरलायन आपण बघणारच आहोत.
नुसतं मरलायन नाही बघणार आहोत, त्याच्या पोटात काय दडलंय, आतलं विश्व कसं आहे हे सुद्धा बघणार आहोत. पण अर्थात यापुढचा माझा प्रवास एकटीचा नसणार आहे. माझे दोन नवीन ट्रॅव्हलकर मित्र मला जॉईन होणार आहे. मी आधी त्यांना भेटते, त्यांच्याशी गप्पा मारते आणि मग त्यांना या मरलायनच्या पोटात घेऊन जाते. चला. हॅलो. हॅलो. हे आहेत माझे दोन नवीन ट्रॅव्हलकर मित्र जे आज माझ्या प्रवासात माझ्या बरोबर असणार आहेत, अक्षय आणि पूनम. दोघेही कोल्हापूरहून आहेत आणि आय एम ग्लॅड टू वेलकम यू हिअर ऑन द शो. आम्ही ट्रॅव्हलकर. व्यवसायाने इंडस्ट्रियलिस्ट असलेल्या अक्षयला जगण्यात सोबत करता करता व्यवसायात सुद्धा साथ देण्यासाठी पूनमनी MBA केलं. कॉलेजमध्ये क्रिकेट प्लेयर असलेल्या पूनमला तिचे छंद आणि आवडीनिवडी जपायला अक्षयनी कायमच मदत केली. अत्यंत वेगळ्या पर्सनॅलिटीज, पण तरी सुद्धा आवड एकच, ती म्हणजे प्रवास. आणि त्यांच्या याच आवडीनी त्यांना आम्ही ट्रॅव्हलकर पर्यंत पोहोचवलं. तुम्हाला ट्रॅव्हल करायला आवडतं का? हो, खूप आवडतं. खूप आवडतं. कुठे कुठे फिरलायत आजपर्यंत? युरोप आणि इंडिया मध्ये नैनिताल, गोवा, हैदराबाद, केरळ. वाव. हनीमून डेस्टिनेशन कुठलं होतं यातलं? फर्स्ट होतो गोवा. फर्स्ट म्हणजे किती हनीमून केलेत तुम्ही? ऍक्च्युली गोवा. ऍक्च्युली गोवा म्हणजे लग्नानंतर पहिला गेलो गोव्याला, तिथून थोड्या दिवसानंतर आम्ही युरोपला गेलो. ऑल राईट. आतापर्यंतचे प्रवास हे कायम असे गोड गुलाबी गुलाबी असेच होते. आपण प्रयत्न करूया की तुमचा आजचा प्रवास खूपच ऍडव्हेंचरस होईल. नक्कीच. आज आपण आपल्या जर्नीला सुरू करूया आता. पण प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत जी सिंगापूरची आयडेंटिटी आहे त्या मरलायनपासून. आपण ऑफकोर्स सेंटोसा आयलंडमध्ये आहोत आणि इथे एक जायंट मोठं मरलायन आपल्याला समोर दिसतंय. ही सिंगापूरची आयडेंटिटी आहे त्यामुळे आपण सुरुवात इथूनच केलेली जास्त चांगली. सो द गंमत इज की आपण त्याच्या पोटात जाऊ शकतो. ओके. त्या मरलायनच्या आत जाऊ शकतो. सो मी हे खास तुमच्या बरोबर एक्सप्लोर करायचं ठरवलं आहे आणि आपण कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरमध्ये तुमच्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत मरलायनपासून. सिंगापूरची ओळख असलेल्या मरलायनची भेट घेतल्याशिवाय सिंगापूरची सैर पुरी होतच नाही. इथल्या लोककथेतला राजा संग नीला उतामा याला झालेला सिंहाचा साक्षात्कार या मरलायनच्या रूपात असलेल्या सिंहात आहे आणि फिश टेल प्रतीक आहे टेमासेक नावाच्या प्राचीन मासेमारी करणाऱ्यांच्या गावाचं, ज्याचा जॅपनीज भाषेत अर्थ आहे समुद्र. आम्ही सेंटोसा मधल्या मरलायनच्या पोटातलं विश्व पाहिलं. क्युरिओसिटी टिकून राहील अशी खास वातावरण निर्मिती केली आहे तिकडे. आणि इथून उंचावरून बाहेर डोकावून पाहिलं तर समोर सिंगापूरचं आलिशान दिमाखदार रूप सुद्धा दूरवर दिसत राहतं. सिंगापूरमध्ये आल्यानंतर काही गोष्टी, रादर तीन गोष्टी करणं मस्ट आहे. एक म्हणजे इकडचा रात्रीचा झगमगाट बघणं, इकडची रोषणाई बघणं आणि रात्रीच्या एका वेगळ्याच सिंगापूरमध्ये हरवून जाणं. दुसरं म्हणजे इकडची हिरवळ. ऑफिसमध्ये जा किंवा रस्त्यांवर फिरा, कुठेही गेलात तरी छान हिरवगार तुम्हाला दिसत राहत. आणि तिसरं म्हणजे इकडचं अंडरवॉटर वर्ल्ड. या अंडरवॉटर वर्ल्ड मध्ये साधारण 250 प्रकारचे वेगवेगळे स्पीशीज आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूण 2500 पेक्षा जास्त समुद्री जीव इथे आपल्याला पाहायला मिळतात. सेंटोसा मधल्या अंडरवॉटर वर्ल्ड बद्दल मी ऐकून होतेच. विचार केला की इकडे एखादी धम्माल मेमरी प्लॅन करता येऊ शकेल का आपल्या ट्रॅव्हलकरांसाठी. आणि खरंच एक ऍडव्हेंचर आमची तिथे वाट पाहत होतो. शार्क्स असलेल्या पाण्यात डाईव्ह मारायची आहे हे कळल्यानंतर दोघांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. थोडी भीती वाटलीच पण क्युरिओसिटी होतीच की. शिवाय अशी संधी परत परत थोडीच मिळणार असते. इथल्या इन्स्ट्रक्टरनी पोशाखाबद्दल, पाण्यात असताना करायच्या खाणाखुणा अशा गोष्टी समजावून सांगितल्या आणि लेके प्रभू का नाम असं म्हणून दोघांनी डाईव्ह घ्यायची ठरवलं. कोल्हापूरच्या या जोडप्याने अत्यंत ईजने शार्क्सना हॅलो म्हणायचं ठरवलं आणि ठरवल्यानुसार फक्त शार्क्स नाही तर अशा अनेक तऱ्हेंच्या अनेक रंगांच्या माशांना स्पर्श करून त्यांचे रंग मनात साठवून एक देखणी मेमरी त्या पाण्यात निर्माण करून आले. मला कळत होत की पूनम म्हणजे जसं काही असं सोडून दिलंय तिला काय नको, मला बंधन बिंधन, मी इकडे छान आहे. खूप ऑसम होत. नाईस एक्सपिरियन्स.
आम शुअर तुम्ही एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलं. अजून आपल्याला खूप काही करायचं आहे. सो आपल्या प्रवासाला आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. चला लेट्स स्टार्ट, गेट रेडी आणि आपण पुढे जाऊया. इतक्या इंटेन्स अशा अनुभवानंतर थोडे लाईट नोट वरती आम्ही पाहायला गेलो तो तिथला सील माशांचा शो. सीलचं कौतुक वाटतच, पण त्याच्याच जोडीने त्यांच्या इन्स्ट्रक्टरचं सुद्धा कौतुक वाटत. त्यांच्यातलं बॉन्डिंग हे शो बघताना आपल्याला नक्की जाणवत राहत. आणि तिथून आम्ही गेलो फन फील्ड आणि एक्साइटिंग शो बघायला. आमची ही सगळी मजा बघून तुम्हालाही असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा. सोपे, भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, अक्षय आणि पूनम मुसळे यांनी सेंटोसामध्ये कुठल्या शोची मजा घेतली. ए विंग्स ऑफ टाइम, बी सॉंग्स ऑफ द सी, सी स्पिरिट्स ऑफ सेंटोसा आणि डी राईज ऑफ मरलायन. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATS3 स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन ए बी सी किंवा डी आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. आपण छान केबल कार मध्ये बसलेलो आहोत आणि आपण एका खूप इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहोत जिकडे तुमच्यासाठी एक स्वीट सरप्राईज अरेंज केलेला आहे. सो वेट अँड वॉच आणि तोपर्यंत आपण केबल कारची राईड एन्जॉय करूया. केबल कार मधून दिसणारं दृश्य अत्यंत आकर्षक आहे. ही केबल कार आम्हाला माउंट फेबरच्या हिलटॉप पर्यंत घेऊन गेली. या दोघांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यानंतर वाटलं इथल्या क्यूट कपलला एक छान डेट गिफ्ट करता आली तर, आणि म्हणून मी त्यांना घेऊन गेले एका स्पेशल जागी. माउंट फेबरच्या हिलटॉपवर वसलेलं स्पट्स अँड एप्रन्स नावाचं एक मल्टी क्युझिन आणि मोस्ट फेमस रेस्टॉरंट. हियर इज अ स्पेशल डेट अरेंज फॉर यू बाय कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर. सो एन्जॉय युअर फूड. अत्यंत कमी वेळात हे रेस्टॉरंट लोकांचं हॉट फेवरेट बनलंय. इथला व्ह्यू, ॲम्बियन्स आणि अत्यंत इंटरेस्टिंग मेन्यू यामुळे लोक पुन्हा पुन्हा या जागेला भेट देतात. पार्टीज प्लॅन करायला, चिल आउट करायला आणि अनेक व्हरायटी ऑफ फूड ट्राय करायला एक मस्त ऑप्शन आहे. 1982 पॉलिश एम्बसीच्या वतीने सेंटोसाला ही बेल ऑफ हॅपीनेस गिफ्ट केली, कायम टिकणाऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून. आणि तेव्हापासून ती इथे. लोक इथे येऊन आपल्या प्रियजनांबद्दलचे, नात्यांबद्दलचे संदेश घंटांवर लिहून इथे ठेवतात. किती मस्त जेस्चर आहे ना. मी माझ्या ट्रॅव्हलकर कपलला बेल ऑफ हॅपीनेस बद्दल सांगितलं आणि त्यांनी सुद्धा अत्यंत आवडीने इथे आपला संदेश लिहिला. पुढे मग कधीतरी जर ते इथे परत आले आणि त्यांनी लिहिलेली बेल त्यांना सापडली तर कसं मस्त वाटेल ना. हा एक परफेक्ट दिवस होता, सगळे एलिमेंट्स असलेले. इतकंच नाही तर अजून खूप काही बाकी होतं सेंटोसामध्ये अनुभवण्यासाठी. खुल्या समुद्राच्या साक्षीने रंगत जाणारा हा शो म्हणजे सेंटोसाच्या मैफिलीची भैरवी होती. सेंटोसा सतत येणाऱ्या लोकांना नवीन काय एक्सपिरियन्स देता येईल याचा नेहमी विचार करत असतं. त्याचाच एक भाग म्हणजे सिलोसो बीचवरचं एक नवं अट्रॅक्शन विंग्स ऑफ टाइम हा शो. पायरोटेक्निक्स, वॉटर फाउंटन्स आणि मल्टीमीडिया माध्यमातून एक देखणी गोष्ट पेश करतात इथले आर्टिस्ट. म्हणजे ना एका हॅपनिंग दिवसाचा एक परफेक्ट सुरेल शेवट आहे हा. बघा ना, म्हणजे छान रात्र, समोर समुद्राची गाज आणि या पार्श्वभूमीवर म्युझिकल, ही आयडियाच किती भारी आहे ना. ती गोष्ट, त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांच्या गप्पा मनात साठवून आम्ही तिथून बाहेर पडलो. प्रवास आपला आता संपत आलेला आहे. मला खूप 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 मजा आली. आम्हाला पण व्हॉट आय लाईक इज एक असं यंग पॅशनेट
कपल माझ्या बरोबर पूर्ण प्रवासात होतं, या एपिसोडमध्ये होतं, आणि स्पेशली टू बोथ ऑफ यू. जसं तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये बेल ऑफ हॅपीनेसमध्ये बेल मानली, गॉड विल ब्लेस यू विथ लॉट्स ऑफ लव्ह अँड हॅपीनेस. आणि थँक्यू, मी असे छान राहू, व्हेरी क्यूट टुगेदर. थँक्यू. सो आपण दिवसभर ज्या गोष्टी पाहिल्या आहेत किंवा एक्सपिरियन्स केल्या आहेत, त्याच्यातला एक शब्द आहे जो शब्द चार चित्रांमध्ये त्याची फोड करून सांगितलेली आहे. Okay. त्या चित्रांवरनं तुम्हाला तो शब्द ओळखायचा आहे आणि तो लिहायचा आहे. ओके, रेडी आहे दोघं जण? ए, नाही विचारायचं, नाही विचारायचं. चीटिंग करतात हे शाळेत असल्यासारखे. अरे बघू नको तर. तो झालं द्या. पहिला शब्द होता विंग्स ऑफ टाइम, आणि दुसरा शब्द होता मरलायन. खूप मजा आली तुमच्या बरोबर, थँक्यू सो मच. टू बिगिन विथ टॉक्स एंड किंग्स आम्ही ट्रॅव्हल करतर्फे तुमच्यासाठी ही छोटीशी भेट. सो स्वीट, थँक्यू. आपल्या आम्ही ट्रॅव्हलकरच्या पहिल्या सीझनपासून आपलं ट्रेडिशन आहे की तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला पोस्ट कार्डवरती लिहून द्यायचं. पूर्वी जशी पत्र पाठवायची पद्धत होती तशीच, जी माझ्याकडे कायम तुमची आठवण म्हणून संग्रही राहील. ओके, सो पोस्ट कार्ड पेन. आम्ही ट्रॅव्हलकर टीम बरोबर भरपूर मजा आली. पहिल्यांदाच केलेला अंडर वॉटर डायव्हिंगचा एक्सपिरियन्स कायम लक्षात राहील. डॉल्फिन शो, सी फिश बरोबर काढलेले फोटोज आणि मरलायन वरून पाहिलेला टॉप व्ह्यू, या सगळ्याबरोबर ट्रॅव्हलकर टीम बरोबर घालवलेले अविस्मरणीय क्षण आमच्यासाठी अनमोल ठेवा. अक्षय, पूनम, थँक्यू सो मच. मला ना एक कविता आठवते. मे केम होम विथ अ स्मूथ राऊंड स्टोन, ॲज स्मॉल ॲज वर्ल्ड अँड ॲज बिग ॲज अलोन. याचा अर्थ असा आहे की जसं बघाल तसं दिसेल. दृष्टिकोन महत्त्वाचा. प्रवासामुळे आपला हा दृष्टिकोन बदलतो, जगाकडे बघण्याचा आणि स्वतःकडे बघण्याचा सुद्धा. आपण जास्त प्रगल्भ होतो, रिस्क घ्यायला तयार होतो, काहीतरी धाडसी निर्णय घेण्याची आपल्यामध्ये ताकद येते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आनंद शोधायला लागतो आणि या सगळ्यातूनच आपलं एक अपडेटेड व्हर्जन तयार होतं. मी जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आय रिअली हॅड बटरफ्लायज इन माय स्टमक. आता सुद्धा हे बटरफ्लायज असतात, पण आता ते आवडायला लागले आणि त्यांची कंपनी सुद्धा. सो असेच नवीन नवीन अनुभव घेण्यासाठी मी प्रवासाला बाहेर पडले, नवीन लोकांना भेटायला, नवीन डेस्टिनेशन्स पाहायला आणि रिज्युविनेट व्हायला. भेटूया सीक्रेट सरप्राइजेस आणि हॅपीनेसने भरलेल्या टॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 3 च्या पुढच्या भागात नवीन ट्रॅव्हलकर बरोबर. तोपर्यंत बाय.